सिद्धीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुमच्या समोर चना चाट कसं तयार करायचं ते दाखवणार आहे. आणि जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण ह्याला लागणारे साहित्य पाहूयात. इथं मी 2 वाटी चणे घेतलेत, ते छान स्वच्छ धुवून आणि शिजवून घेतलेले. मग कांदा, 1 कांदा घेतलाय, 1 टोमॅटो, 1 लिंबू, कोथिंबीर, हळद, मोहरी, तिखट आणि चाट मसाला. मी इथं गॅसची फ्लेम बारीक करून घेतली. आता आपण त्यात मोहरी टाकूयात. मोहरी छान तडतडून द्यायची आहे. मोहरी तडतडली की लगेच आपण त्यात कांदा टाकूया. कांदा छान असा परतायचा आहे. कांदा परतून झाला की आपण त्यात टोमॅटो टाकूयात. टोमॅटोही छान असं परतून घ्यायचे. टोमॅटो छान मऊ झालेला आहे. आपण त्यात आता 1 चमचा हळद टाकूयात, 1 चमचा लाल तिखट, थोडासा चाट मसाला, मीठ, चवीपुरतं मीठ टाकूयात आपण इथे. छान हे असं हलवून घेऊयात. वास खूपच छान येतोय. आता आपण ह्यात एक 1/2 लिंबू पिळूयात. लिंबू छान पिळून घ्यायला की आपण हे परत एकदा छान हलवूयात. मी हलवून झालं की आपण त्यात आपण आता ह्यात चणे टाकूयात. चणे टाकून झाले की छान हे असं पिळून घेऊयात. ह्याच्यावरती 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून हे छान वाफवून घेऊयात. 2 मिनिट झालेले आहेत. आपण आता झाकण काढू. वास खूप छान येते. चला तर मग आता आपण ह्याच्यावरती छान अशी कोथिंबीर टाकूयात. आपण आता ह्याला प्लेटिंग करूयात. चणा चाट बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यावरती कांदा टाकूयात. आपण ह्याच्यावरती कोथिंबीर टाकूयात. कोथिंबीर टाकून झालं की आपण चाट मसाला सगळीकडे टाकूयात. आता आपण इथे सर्व्ह करूयात. मस्त झालंय. अप्रतिम. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुम्हाला जी रेसिपी पाहिजे असेल ती मी इथे तुम्हाला करून यूट्यूबवरती टाकत जाईल.